ह्यांना एवढं जर दुखणं होतं तर मग कशाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2.5 वर्षाचा कार्यकाळ केला, बाप्पाच्या भाषणात दम दिला आणि तिथून हे सगळे सूत्र हल्ले आणि मग जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं. जर निवडून घ्यायचं असलं तर शरद पवार साहेबाशिवाय पर्याय नाही आणि ह्यांना बी माहिती 40 वर्षानं साहेब अचानक एवढे वाईट वाटायला लागले पण साहेबाचे फोटो कशाला वापरू नका ना. आणि हा स्तर तेवढं मी जेवढा खाली नेताल तेवढं तुम्ही लोकांच्या नजरेतून खाली जाल. राष्ट्रवादी काँग्रेसची आता शरद पवार यांची सभा झाली आणि दोन ठिकाणी दोन सभा झाल्या. एक अजित पवार यांच्या गटाची एक सभा झाली, यांच्या गटाची एक सभा झाली. महबूब शेख आपल्यासोबत आहेत. अजित पवारांनी आरोप केले, थेट आरोप केले की वेगवेगळ्या वेळी म्हणजे 2014 असेल, त्यानंतर शिवसेनेबरोबर असेल, 2014 भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय झाले आणि मग आता भाजपासोबत का जायला नको तर थेट आरोप थँक्यू. साहेबांनी स्वतः खुलासा केला आहे की ह्यांना एवढं जर दुखणं होतं मग कशाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 2.5 वर्षाचा कार्यकाळ केला. त्यावेळेला सांगायचं ना पवार साहेबांना की आपल्याला शिवसेनेसोबत जायचं नाही, त्यावेळेला मी शपथ घेणार नाही अशी भूमिका घ्यायची की मला शिवसेनेसोबत भूमिका शपथ घ्यायची नाही, भाजपसोबतच मी घेतली आता मला यायचं नाही परत, त्याच वेळेस भूमिका घ्यायची. त्यावेळेला तुम्हाला शिवसेनेसोबत 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री काम करता आलं, आज तुम्ही शरद पवार साहेबांवर आरोप करताय. हे आरोप, हे सगळे कारणं आहेत, हे सगळं ईडीचा गोंधळ. पंतप्रधानांनी बाप्पाच्या भाषणात दम दिला आणि तिथून हे सगळे सूत्र हल्ले आणि मग जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं अशी जेलमध्ये ईडीची जर भाषा असेल तर ते पवारांवर घराण्याचा आरोप केला नसता. तिथे म्हणाले मी त्या घरात जन्माला आलो आणि मला माझा यात दोष काय. कोण म्हणलं दोष शरद? अजित पवार म्हणाले की त्या घरामध्ये मी जन्माला आलो नाही, मला ते वारसाने मिळालं नाही, यात माझा काय दोष आहे? सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिजे पवार साहेबाच्या नंतर काम कोण करतो. 1999 मंत्री झाल्याच्या नंतर 2004 पवार साहेबांचं ऑपरेशन झालं आणि पवार साहेब केंद्रात गेले, त्यानंतर सगळा पक्ष तुम्हीच बघितलं. तुम्हीच उपमुख्यमंत्री होता, तुम्हीच विरोधी पक्षनेता होता, तुम्ही 4 वेळा उपमुख्यमंत्री झाला, तुमच्याच मनानं सगळे पदं होती, सगळे फ्रंटल तुमच्या मनाने होते, सगळे प्रदेश तुमच्या मनाने होते. त्यामुळे आता ह्या बोलण्याला काय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं की शरद पवार साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थानं या पक्षाचं मालक कोण होतं, तर तेच होते, अजितदादाच होते आणि अजितदादाच्याच मनावर सगळं होत होतं, पक्ष चालत होता. तर हे काय आहे आता हे बोलणं लोकांना पटलं पण पाहिजे ना. पण तुमच्या मनाने जर नसतं तर तुम्हाला उपमुख्यमंत्री कसं झालं, विरोधी पक्ष नेते तुम्ही कसे झाले, पवारसाहेबाचा वारसाच तुम्ही चालत होते ना. आणि पवारसाहेबांनी तुमची प्रत्येक गोष्ट ऐकलेली की मग मला तुमच्याच मनाने सगळं होत होतं, तुमचा इकडे रिस्पेक्ट होता, तुम्ही जे म्हणता तेच होत होतं. आता आता किती आमदार आहेत, दावा केला जातो. आता तुम्ही सगळ्यांनी आमदार त्यांनी समोरच्यांनी सांगतात आमच्याकडे 40 आहेत, त्यांचा फोटो जरा दाखवा सगळ्या महाराष्ट्रात 40 कोणते आमदार आहेत महाराष्ट्राच्या. एमपी राष्ट्रवादीची संख्या तरी कोणी काही वाढली जवळपास 16-17 आमदार आहेत, पुढे किती असतील काय सांगतात सगळे आमदार. बाकीचे काही आरामकडे त्यांची आता भूमिका मतदारसंघात जाऊन विचार करून सांगणार आहे. पवारसाहेबांशी बोलत आहे आणि सगळे आमदार पवारसाहेबांशी बोलून त्या ठिकाणी परत पवारसाहेबांच्याकडे येतील. कारण आमदारांना हे माहिती आहे की जर निवडून घ्यायचं असलं तर शरद पवारसाहेबांशिवाय पर्याय नाही आणि ह्यांना बी माहिती आहे ह्यांना पवारसाहेबाचा घोडा द्वेष झाला आहे. तर पवारसाहेबांची बॅनरवर फोटो का लावत आहे काढून टाकायला पाहिजे पवारसाहेबांच्या. तुम्हाला जर साहेबाचा एवढा द्वेष आहे, तुम्हाला 40 वर्षानं साहेब अचानक एवढे वाईट वाटायला लागले, पण साहेबांचे फोटो कशाला वापरता, वापरू नका ना. शेवटी ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे, तुमचे काय कारण आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे, तुमच्या सगळ्यांच्या काय काय चौकशा झाल्यात, गेट सुमयाने तुमच्या सगळ्यांचे काय काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर काय सगळ्यावर आरोप केलेत, छगन भुजबळ किती दिवस जेलमध्ये जाऊन आले, हे सगळ्या महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे. आणि आता तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन शपथ घेता हे काय घेता हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही पवारसाहेबांच्या सारख्या नेत्यावर बोलणं मला वाटतं हा राजकारणाचा स्तर तुम्ही खूप खाली घेऊन जाताय आणि हा स्तर तेवढं मी जेवढा खाली नेताल तेवढं तुम्ही लोकांच्या नजरेतून खाली जाल. नक्कीच, या ठिकाणी 1.5 वर्षापेक्षा जास्त आमदार जे आहेत ते आमच्यासोबत आहेत आणि आणखी काही आमदार जे आहेत ते येत्या 1-2 दिवसात या ठिकाणी येतील असा दावा जो आहे तो महबूब शेख यांनी या ठिकाणी केला. पुढे पुष्कळ सर, पुन्हा सांगून काय लेट सर.